सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 1 ते 1.5 महिन्यांमध्ये लेप्टोस्पायरोसिस आणि तापसरीने थैमान घातले आहे. आतापर्यंत या आजाराने 18 ते 20 जणांचा बळी घेतला आहे. रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढत चालली आहे. वाढती तापसरीची साथ, रुग्णांची संख्या आणि त्या तुलनेत डॉक्टरची कमतरता, रोगाचे तात्काळ निदान आणि वेळीच आवश्यक औषधोपचार होत नसल्याने जनतेत भीतीचे वातावरण आहे. त्यातच अपुरा औषध साठा, लॅब टेक्निशियन आणि इतर तज्ज्ञ मनुष्यबळाची कमतरता यांसारख्या आरोग्यविषयक समस्यांकडे राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे लक्ष वेधण्यात आले आहे. जिल्हाध्यक्ष विक्टर डांटस यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी विजय जोशी यांची भेट घेत या आरोग्यविषयक समस्यांकडे लक्ष वेधून निवेदन सादर केले. निवेदनाची तात्काळ दखल घेत आवश्यक कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेल्या 1.5 महिन्यापासून आरोग्य यंत्रणा पूर्णपणे विस्कटलेली आहे आणि या आरोग्य यंत्रणा शासन यांच्यामुळे नाहक बळी आमच्या जिल्ह्यामध्ये 20 लोकांचा मृत्यू झालेला आहे आणि या 20 लोकांना मृत्यू कारणीभूत असलेलं राज्य शासन आहे, इकडचे पालकमंत्री आहेत, इकडचं प्रशासन आहे आणि आरोग्य विभाग आहे. कारण गेल्या 10 वर्षाचा जर आपण लेखाजोगा बघितला तर या पावसाळ्याच्या लावणी आणि कापणीमध्ये गेल्या 10 वर्षामध्ये या रोगाचा प्रसार या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्यासाठी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन म्हणून या जिल्ह्यामध्ये घेतली जाते आणि त्यासाठी फील्डवर असलेला आरोग्य विभागाचा हजाराच्या वर असलेला स्टाफ यांनी प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेण्यासाठी शेती विभाग, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभाग यांच्यामार्फत ही मोहीम राबवली जाते. यावर्षी ही मोहीम न राबवल्यामुळे आज आमच्या जिल्ह्यातले 17 लोकांचा बळी झालेला आहे. बळी होऊन हे आटपलेलं नाही, जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय आणि PHC मध्ये आज शेकडो तापसारीचे आणि लॅपटॉप पॉझिटिव्ह रुग्ण हे अतिशय भयावह स्थितीत आज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेले आहेत. या सगळ्या परिस्थितीमध्ये ना पालकमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे, ना कुठली प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन घेतलेली आहे. फक्त कागदपत्री ते दाखवत आहेत की प्रिव्हेंटरी ॲक्शन घेतली, पण त्याचे कुठल्याही प्रकारचे रिझल्ट आजच्या दिवसापर्यंत आले नाहीत. कारण आत्ताच सिव्हिल सर्जनने सांगितलं की आज आमच्याकडे 70 पेशंट आज आलेले आहेत. म्हणजे पूर्वीचे तर शेकडो पेशंट आहेतच आणि आजपासून सुद्धा जोरात फ्लो चाललेला आहे आणि यासाठी असणारं मनुष्यबळ म्हणा, औषधोपचार म्हणा, टेक्निकल स्टाफ म्हणा, शासनाने कुठल्याही प्रकारचा या जिल्ह्यामध्ये कुठलंही लक्ष न घातल्यामुळे सगळं भयावह वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे आणि आज 60 गावांमध्ये वाड्या वस्त्यामध्ये हा पॉझिटिव्ह म्हणून लॅपटॉप पॉझिटिव्ह असं रिपोर्ट शासनाकडे असताना सुद्धा शासन याच्याकडे दुर्लक्ष देतं. आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून जिल्ह्यातल्या प्रमुख पदाधिकारी यांनी आज जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी विजय जोशी सर यांना आणि सिव्हिल सर्जन आणि DHO यांना सामुदायिक निवेदन दिलेलं आहे. त्याच्यामध्ये या काळामध्ये मृत्यू पावलेल्या निष्पाप लोकांची चौकशी होणं गरजेचं आहे आणि हे जे बळी झालेले आहेत हा मानव वध आहे. मानव अधिकाराकडे सुद्धा आम्ही याच्या बाबतीत कंप्लेंट करणार आहोत. उद्याच्या अधिवेशनामध्ये सुद्धा हे मुद्दे आम्ही करणार आहोत. याची चौकशी झाली पाहिजे, संबंधितांवर योग्य ती कारवाई झाली पाहिजे. त्याचप्रमाणे जे मयत होऊन जे आज निराधार लोक झालेले आहेत त्यांच्या कुटुंबियांना आज खऱ्या अर्थानं सर्वतोपरी मदत, आर्थिक मदत असेल, इतर मदत असेल, अशा प्रकारच्या सर्वतोपरी मदत करून त्यांचं पुनर्जीवित करणं, त्यांना पुनर्वसन करणं हे अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये आज जी भीतीचं वातावरण झालेलं आहे या भीतीमुक्त करण्यासाठी एक प्रचार या जिल्ह्यामध्ये आणि लोकांना दिलासा देण्यासाठी आज या जिल्ह्यामध्ये पालकमंत्री, आरोग्यमंत्री ठाण मांडून बसले पाहिजेत आणि त्यांनी ही साथ आज जर कंट्रोलात नाही आणली तर येत्या 4 दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातली संपूर्ण राष्ट्रवादी ही रस्त्यावर उतरून मोठ्या प्रकारचं जन आंदोलन करण्याच्या पवित्र्यामध्ये आहे असा इशारा आज आम्ही जिल्हाधिकारी यांच्या कार्यालयामध्ये दिलेला आहे. ह्याच्यापुढे आम्ही इशारा देणार नाही, आम्ही आमच्या परीने आंदोलन करणार आहोत.